पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेवरही भार वाढण्याची शक्यता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आपण आलो आहोत धनकवडी येथील कोविड सेंटरला. 5 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या हद्दीत एकमेव कोविड सेंटर सुरू आहे, मात्र इथे आता स्टाफ कमी केला असल्यामुळं बऱ्याच अडचणी येत आहेत. वास्तविक पाहता इथं चाचण्यांची संख्या, ज्या कोविड चाचण्या झाल्या आहेत, त्यात 29,000 पुढे गेलेल्या आहेत. मात्र आता रुग्ण वाढत असल्यानं इथले अडचणी वाढणार आहेत, त्यामुळं इथे स्टाफ पूर्ववत करावा अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच ह्याच कोविड सेंटरमध्ये लसीकरणाचीही सुरुवात करावी अशी मागणी होत आहे. सध्या पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी रुग्ण कमी झाले होते, त्यानंतर लसही आली, त्यामुळे चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं, त्यामुळेच बरेचसे कोविड सेंटरही बंद झाले होते. परंतु आता जी रुग्णांची संख्या वाढती आहे, स्वारगेटपासून तर कात्रजपर्यंत फक्त एकच कोविड सेंटर सुरू आहे. या संदर्भात आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 39 येथील नगरसेवक विशाल तांबे यांच्या. 16 जूनपासून हे स्वॅप कलेक्शन सेंटर धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या लोकनेते आमदार शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन इथे सुरू करण्यात आलेलं आहे. आणि आज मी ती जवळपास 29,000 टेस्ट त्या ठिकाणी RT-PCR आणि रॅपिड अँटीजेन अशा दोन्ही मिळून तयार आहेत. पण सांगण्याचं हे की मधल्या काळात महापालिका प्रशासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणात ही जी सगळी RT-PCR विशेष करून सेंटर्स होती, ही मागच्या 1.5-2 महिन्यात अनेक ठिकाणची बंद केली, पण हे सेंटर आज म्हणजे आजपर्यंतसुद्धा सातत्याने टेस्टिंग तिथं चालू होतं. आणि जवळपास आज मी तिथसुद्धा 200 आसपास टेस्ट तिथं होत आहेत. आता बऱ्याच प्रमाणात तिथला स्टाफ जो पूर्वी होता, PMPL असेल, शिक्षण मंडळाचा असेल किंवा पालिकेच्या काही अनेक विविध खात्यांमध्ये, तो मोठ्या प्रमाणात कमी झाला जरी असला तरी आहे त्या स्टाफवरच आता हे सेंटर कार्यान्वित आहे. पण तुम्ही जवळपास विचार केला, स्वारगेटपासून ते कात्रजपर्यंत म्हणजे जवळपास धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय असेल, BBOD असेल, कोंढवा येवलेवाडी असेल, सिंहगड रोड असेल, अशा मोठ्या प्रमाणात ह्या 4-5 क्षेत्रीय कार्यालयातून नागरिक या ठिकाणी स्वॅब टेस्टिंगसाठी येत असतात आपल्याच कोरोनाच्या पूर्व चाचणीसाठी. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात तिथं यंत्रणेवर ताण आजपर्यंत होता. काही दिवसांमध्ये शहरातली रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढताना आपल्याला आकडेवारी समोर येते, आणि म्हणून त्या ठिकाणचं एकंदरच जे काय मनुष्यबळ पूर्वीप्रमाणे होतं ते महापालिका प्रशासनाने पूर्ववत करावं, ह्याच्या संदर्भात 3-4 दिवसापूर्वीच अधिकाऱ्यांशी आणि प्रशासनातील प्रमुखांशी या संदर्भात आम्ही बैठक पण घेतली होती. आणि आत्ता ज्या काही टेस्टिंग आहेत त्याची अजून संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढवावी लागणारी ही देखील इथून पुढच्या काळाची गरज असेल. त्याचबरोबर आम्ही त्या ठिकाणी महापालिकेच्याच माध्यमातून जे आता ज्या काही 1-1.5 महिन्यापूर्वी वॅक्सिनेशन सुरू झालेत, त्या वॅक्सिनेशनच्या बाबतसुद्धा त्याच इमारतीमध्ये, कारण ती मध्यवर्ती असल्यामुळे, त्या ठिकाणी वॅक्सिनेशन सेंटरसुद्धा सुरू करावं, जेणेकरून लोकांना आता सेकंड स्टेज आता वॅक्सिनेशनची सुरू झाली, त्यामुळं एकाच ठिकाणी अशा पद्धतीनं RT-PCR टेस्टिंग असेल, रॅपिड अँटीजेन टेस्टिंग असेल आणि वॅक्सिनेशन असं जर केलं तर ही एक नागरिकांच्या सोयीची पण बनेल आणि प्रशासकीयदृष्ट्यासुद्धा नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा देण्यामध्ये या लोकनेते आमदार शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवनचा एक योग्य वापर करता येईल असं. आता ह्या कोविड जे सुरू आहे तर तिथे अडचणी काय आहे मुख्य? अडचणी मी मागाशी जसं म्हटलं की पूर्वी जिथे मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस या स्टाफ तिथे आहे, म्हणजे PMPL स्टाफ तिथे असायचा, शिक्षण विभागाचा विशेष करून स्टाफ असायचा, काही महापालिकेच्या बाकीच्या विभागांचा काही स्टाफ, पण तो स्टाफ बाकीचे जे सेंटर्स बंद झाले इथला पण स्टाफ मोठ्या प्रमाणात कमी झाला, म्हणजे PMPL स्टाफ तो पुन्हा त्यांच्या खात्यात जमा तिथे वर्किंगसाठी गेला. शिक्षण विभागाचे जे काही शिक्षक होते ते पण किंवा बाकीचे काही अन्य कर्मचारी ते त्यांच्या विभागात पुन्हा गेले. त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असेल, येणाऱ्या नागरिकांच्या ज्या काही गोष्टी तिथं स्वॅब कलेक्शनसाठी ज्या कराव्या लागतात, ज्याचं फॉर्म भरून घेणं असेल, त्यांच्या बाकीच्या गोष्टींचं लाईनअप करणं असेल, याच्यासाठी यंत्रणेवर तिथं आहे त्या यंत्रणेमध्येच काम करावं लागतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची तिथे आत्ता कमी आहे, ती कशी पूर्ववत करता येईल आणि आहे त्या लोकांना अजून व्यवस्थित नागरिकांना कशा सोयीसुविधा देता येतील ह्याच्यासाठीच आम्ही मागच्या आठवड्यात याबाबत चर्चा केली होती. तर इथं कात्रज येथील सुरू असलेले एकमेव कोविड सेंटर इथं बऱ्याच प्रमाणात स्टाफ कमी करण्यात आला आहे, त्यामुळं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पण त्याच्या पण अडचणी सुरू निर्माण झाल्या आहेत. तर या सगळ्या अडचणींवर तोडगा काढावा असं विशाल तांबे यांचं म्हणणं आहे.